नमस्कार मित्रों, मी सुयोग आठवीना मराठीच्या इलस्ट्रेटरच्या फ्री कोर्सच्या 5व्या भागात तुमचं स्वागत आहे। सगळ्यात आधी तर तुमचं अभिनंदन, कारण तुम्ही 4 भाग संपवून 5व्या भागापर्यंत आलेले आहात। जवळजवळ तुम्ही अर्धा कोर्स संपवलेला आहे। आणि जर तुम्ही डायरेक्ट ह्या व्हिडिओवरती आलेला असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि ह्या आधीचे भागसुद्धा नक्की बघा। तर ह्या आधी 4थ्या भागात आपण बघितलं शेप टूल, त्याच्यानंतर आपण बघितलं क्लिपिंग मास्क आणि त्यानंतर आपण बघितलं ब्रश टूल। आणि आजच्या 5व्या भागात आपण बघणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा विषय, तो म्हणजे कॅलिग्राफी। त्यानंतर आपण बघणार आहोत विड्थ टूल, ज्याचा वापर करून आपण कॅलिग्राफी कशी नीट करू शकतो किंवा अजून सुंदर कसं करू शकतो हेही आपण बघणार आहोत। आणि सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत इफेक्ट्स। जसं फोटोशॉपमध्ये इफेक्ट्स असतात तसं इलस्ट्रेटरमध्ये सुद्धा असतात का, आणि जर असतात तर ते कसे लावायचे हे आपण ह्या भागात बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आपल्या या कोर्सच्या दुसऱ्या भागात कुश ठाकूरने असा एक प्रश्न विचारला होता, ज्यामध्ये त्याने लिहिलेलं की ब्रश टूल म्हणजे कॅलिग्राफी करताना ब्रश टूल कुठला वापरायचा, ब्लॉब ब्रश वापरायचा की साधा नॉर्मल ब्रश वापरायचा, तर याचं काय फायदे आहेत, कुठल्या ब्रशचे काय फायदे आहेत हे मी तुम्हाला लगेच दाखवतो। आणि आपण आपल्या पहिल्या टॉपिककडे लगेच सुरू करूया। तर इथे आता आपण जर आपल्याला कॅलिग्राफी करायची आहे तर जर आपण नॉर्मल ब्रश टूल घेतला, आता इलस्ट्रेटरच्या कुठल्या व्हर्जनवरती तुम्ही काम करताय हे खूप महत्त्वाचं आहे। आता हा माझ्याकडे आहे हा 2021चा आहे। जर मी नॉर्मल ब्रश टूल घेतला आणि इथे ड्रॉ करायला चालू केलं तर तुम्हाला दिसेल हे असं काहीतरी येतं आहे। हे काय येतं आहे तर वरती सेटिंग्समध्ये हे काहीतरी डिझाईन असं लेदर स्टीम म्हणून एक डिझाईन सिलेक्टेड आहे, त्यामुळे जे काही ड्रॉ करतं हे त्याच्यातून येतं आहे। तर आपल्याला हे नॉर्मल राऊंड ब्रश ठेवायचं आहे। आणि आता जर मी ब्रश टूलने ड्रॉ केलं तर हे असं होईल। ह्यामध्ये जर मी याची स्ट्रोक वाढवली तर हे असं होत आहे। आता नॉर्मल ब्रशमध्ये फायदा काय, जर मी हे अशी एक लाईन मारतो, समजा आता मी काहीतरी लिहितो, जर मी आता इथे ऊ लिहिताना असं अ किंवा ऊ लिहिताना मी जर असा एक स्ट्रोक तयार केलाय आणि मला असं वाटतंय की हा कर्व इथला खालचा जरा नीट नाही आलाय, तर मी डिरेक्ट सिलेक्शन टूल घेऊन इथला अँकर पॉइंट सिलेक्ट करून थोडासा मूव्ह करू शकतो स्वतः आणि ह्याला नीट करू शकतो। जर तुम्ही आपल्या आधीच्या भागातला पेन टूलचा पार्ट बघितला असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की हे अँकर पॉइंट्स कसे मूव करायचे असतात, तर याचा वापर करून आपण हे शेप नीट करू शकतो। तर हे होतं नॉर्मल ब्रश टूलबद्दल। जर हे आपण ब्लॉब ब्रश घेतला तर ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक काय होत असतो की ह्याच्यात स्ट्रोक बनत नाही, याच्यात सरळ सरळ शेप बनतो। म्हणजे मी आता समजा याची साईज वाढवतो आणि मी इथे सेम तसंच ड्रॉ करतो तर याच्या आतमध्ये कुठेच स्ट्रोक नाही आहे, हा सरळ सरळ शेप आहे। डिरेक्ट सिलेक्शन टूल घेऊन बघितलं तर समजेल की हे अशी आउटलाईन आहे, ही अशी आउटलाईन आहे, हे बाहेरचं आहे, याच्यामधून कुठलीच लाईन जात नाही आहे जी आपण मूव्ह करू शकू। तर हा फरक आहे, ह्याचे दोघांचे फायदे तोटे दोन्ही आहेत, तुम्ही वापरताना तुम्हाला समजेल की नक्की तुम्हाला काय बरोबर वाटतंय। आता ह्या ब्रश टूलवरती आपल्याला डबल क्लिक करायचं आहे। सगळ्यात पहिलं तर हे सेटिंग असं येतं, जर हे सेटिंग नाही आलं तर नॉर्मल ब्रश टूल घ्या आणि मग डबल क्लिक करा। आता इथे जेव्हा मी नॉर्मल घेतोय तेव्हा हे सेटिंग येतंय, पण ते खाली अँगल आणि ते सगळं चेंज करता येत नाही आहे, कुठल्या व्हर्जनमध्ये येतं कुठल्या व्हर्जनमध्ये नाही येत। तर तेव्हा काय करायचं, ब्लॉक टूल घ्यायचा आणि त्याला डबल क्लिक करायचं, मग हे असं सेटिंग येतं ज्यामध्ये आपल्याला स्मूथनेस पूर्ण वाढवायचं आहे। जर कमी असेल तर काय होतं तेही दाखवतं। जेव्हा आपलं हे कमी आहे आणि त्यामध्ये मी जर ड्रॉ केलं तर हे आपली हाताची जी थरथर असते, म्हणजे लहान मुलाने ड्रॉ करताना ज्याला येत नाही कारण आपण माऊसने ड्रॉ करतोय, ना आपल्याकडे पेन टूल आहे ना आपल्याकडे स्टाईलस आहे, तर इथे आपण नॉर्मली माऊस वापरणार आहे। तर माऊस जेव्हा आपण वापरतो तेव्हा हातामध्ये एक हलकीशी थरथर असते, आपण पेनसारखं हे बनवता येत नाही आपल्याला, तेव्हा याला स्मूथनेसची गरज असते। मग ह्याच सेटिंगमध्ये जायचं आणि ही स्मूथनेस पूर्ण वाढवायची आहे। याच्यात ही जी साईज आहे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता, आपल्या ब्रशचा कॅलिग्राफीचा जो अँगल आपल्याला पाहिजे, जो ब्रशचा अँगल पाहिजे तो आपल्याला इथे सेट करायचा आहे। मी इथे 45 ठेवतोय। राऊंडनेस हे ब्रशचा थिकनेसवरती आहे, हे तुम्हाला तुमच्या स्टाईलवरती ठेवायचं। मला थोडंसं इथे 40% बरोबर वाटतं, मी 40 ठेवलं, 40 नाही आपण 35 ठेवून बघूया, 35 पण ठीक आहे आणि ओके केलं। आता आपण इथे ड्रॉ करूया।
ठीक आहे, हाताची थरथर आहे, क्लिक जसं मी सोडेन तुम्हाला दिसेल ते स्मूथ झालेलं आहे. तर हा फरक आहे जेव्हा तुम्ही स्मूथनेस ॲड करता तेव्हा. इथेच जर आपल्याला लिहायचं आहे साहेब, तर आपण हे कसं लिहू शकतो? आता ही लाईन माझी सरळ येत नाही आहे. कंट्रोल आर केलं ना की बाजूने एक रुलर येते, ती रुलर आपण वापरू शकतो आणि वरून एक आपल्याला लाईन लागेल जी शेवटी आपण वापरणार आहे. तर याचा वापर करून ह्याच्या आजूबाजूने आपण याचीच मदत घेऊन आपण लिहू शकतो. आता ही रुलर मी इथे आणली, ब्लॉक टूल घेतला, ब्रश टूल म्हणजेच, आणि याच्यावरून अशी एक सरळ लाईन मारली. तर आपण स्मूथनेस वाढवला आहे त्यामुळे ही लाईन थोडी जरी हलली तरी ते ॲटोमॅटिक त्याला सरळ करत आहे. आता ही उचलून आपण ह्याला पाहिजे असं ॲडजस्ट करू शकतो. एकदा का तुमची ही लाईन तयार झाली की त्यानंतर तुम्ही पुढे जेव्हा जेव्हा आपल्याला वापरायचं तेव्हा इथूनच कॉपी करून पुढे घेऊ शकता. आता इथे पुन्हा मला पाहिजे काना ॲड करायचं, तर अल्ट प्रेस केलं, यालाच मी पुढे ड्रॅग केलं. तर इथे आपण ब्लॉक ब्रशचा वापर करून साहेब असं इथे लिहिलेलं आहे. तर आता कॅलिग्राफीमध्येच समजा इथे तुम्हाला अजून डिझाईन द्यायची असेल, स्ट्रोक्स द्यायचे असतील, अजून काही वेगळं, तर ते कसं करायचं? तर इथेच ब्लॉक ब्रशचा थोडासा तोटा आहे. जसं आपण स्ट्रेट लाईन मारत होतो तेव्हासुद्धा एक थोडासा प्रॉब्लेम येत होता आणि इथे विड्थ कमी जास्त करायला स्ट्रोकच नाही आहे. तर हा प्रॉब्लेम आहे ब्लॉक ब्रशचा. जर हेच आपण आता नॉर्मल ब्रश टूलने करून बघूया. हे मी ग्रुप करून इथे साईडला ठेवलं. आता आपण एक नॉर्मल ब्रश टूल घेऊया. ह्यामध्ये इथे सेटिंग्समध्ये तुम्हाला जसं आपण फोटोशॉपमध्ये ब्रश वेगवेगळे सिलेक्ट करतो तसंच इथे यायचं आहे, लायब्ररीवरती क्लिक करायचं, ब्रश लायब्ररीवरती क्लिक करायचं, त्यानंतर आर्टिस्टिकमध्ये जायचं आणि आर्टिस्टिक कॅलिग्राफीचा जो सेट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला आधीपासून कॅलिग्राफीचे ब्रशेस दिलेले आहेत. यातला कुठलाही ब्रश तुम्हाला जो पाहिजे तो सिलेक्ट करायचा आणि ड्रॉ करायला चालू करायचं. समजा हे आपल्याला नाही वापरायचं, हे खूपच शार्प होतं, तर तुम्ही काय करू शकता, इथेच यायचं आहे आणि इथे न्यू करायचं. न्यू जसं आपण न्यू लेअर करतो तसंच न्यू ब्रश इथे क्लिक करायचं आहे. आपल्याला कसला ब्रश बनवायचा आहे, तर कॅलिग्राफीसाठी ब्रश बनवायचा आहे, ओके केलं. याच्यानंतर त्या ब्रशला काही नाव देऊ शकता. आत्ता कॅलिग्राफी पार्ट 5 समजा मी आता नाव दिलं. जे सेटिंग्स आपण ब्लॉक ब्रशच्या वेळेस केले होते तसेच सेटिंग्स आपण इथे करूया, ओके केलं. ठीक आहे, आता तुम्हाला दिसेल इथे आपला स्वतःचा एक ब्रश बनलेला आहे. आता जसं आपण मगाशी इथे बनवलं होतं तसंच आपण पुन्हा इथे लिहायला चालू करूया. मगाशी आपण रुलरचा वापर केला होता अंदाज घेण्यासाठी की सरळ येत आहे की नाही, पण इथे आता आपल्याकडे एक ह्या नॉर्मल ब्रशचा फायदा हा आहे की तुम्ही जर कीबोर्डवरती शिफ्ट प्रेस करून ठेवलं आणि ड्रॅग केलं तर लाईन सरळच येते. त्यामुळे इथे तुम्हाला रुलर घ्यायची गरज नाही आहे. शिफ्ट प्रेस केलं, सरळ लाईन मारली. तर अशा प्रकारे आपण नॉर्मल ब्रशचा वापर करून सुद्धा कॅलिग्राफी करू शकतो. आता नॉर्मल आणि ब्लॉकमध्ये मी एक छोटा फरक जो सांगितला तो शिफ्ट प्रेस करून किंवा स्ट्रोक आणि शेप ह्याचा फरक आहे. ब्रशची साईज कमी जास्त करून किंवा वेगवेगळे ब्रश तयार करून तुम्ही स्वतः एकदा ट्राय करा, तुम्हाला सुद्धा हे नक्की जमेल. तर आता आपण ह्यानंतर बघणार आहोत विड्थ टूल. तर विड्थ टूलमध्ये जसं ह्याच्या नावातच आहे, हे टूल घेऊन तुम्ही एखाद्या शेपची विड्थ चेंज करू शकता. म्हणजेच आता समजा मी इथे एक पेन टूलने एक शेप तयार केला ज्याची विड्थ आपण वाढवली. आता जेव्हा आपण विड्थ वाढवतो तेव्हा सरसकट सगळ्या लाईनची विड्थ वाढते. म्हणजे जी विड्थ इथे आहे तीच इथे आहे, तीच इथे आहे, तीच शेवटपर्यंत आहे. ह्याच शेपला सिलेक्ट केलं, दोन्ही कॉर्नर्स राऊंड केले आणि एजेससुद्धा राऊंड केले आणि आता इथे विड्थ टूल घेतला आणि विड्थ टूलने जर मी इथे क्लिक करून हे असं विड्थ वाढवली, इथे येऊन थोडीशी विड्थ कमी केली आणि पुन्हा इथे विड्थ वाढवली. तर अशा प्रकारे आपण ह्या विड्थ टूलचा वापर करून एक वेगळीच टायपोग्राफी तयार करू शकतो. जसं आता इथेच मी जर आता क्लिक केलं आय बटनने हीच विड्थ जी होती आपण ती कॉपी केली आणि पुन्हा विड्थ टूल घेऊन इथे विड्थ कमी केली आणि इथे असं गेलं, पुन्हा एक शेप तयार, एक लाईन मारली, विड्थ कॉपी केली
आय बटन ने शेप घेतला आणि आय बटन ने पुन्हा इथे क्लिक करून त्याची विड्थ कॉपी केली, इथे विड्थ कमी केली. मॉडर्न टायपोग्राफी मध्ये इंग्लिश मध्ये असे फॉन्ट्स बघितलेत मी, पण हे मराठी मध्ये जर आपण केलं तर हे खूपच वेगळं वाटतं आणि खूप छान पण दिसतं. हे मराठी मध्ये कोणीच केलेलं नसेल अशा प्रकारची टायपोग्राफी. तर हा मी असाच एक सा बनवला. असेच तुम्ही शब्द बनवून किंवा कॅलिग्राफी मध्ये तयार करून वेगवेगळे शब्द तयार करू शकता. तर हे होतं विड्थ टूल. विड्थ टूल तुम्ही असं आधीमध्ये कुठेही वापरू शकता, म्हणजेच हा शेप येतो इथे कुठेही क्लिक केलं, कमी केलं, इथे वाढवलं, तर हे असं तुम्ही करू शकता. ह्या विड्थ टूलचा वापर हा एवढाच आहे, पण याने तुम्ही खूप वेगवेगळं क्रिएटिव्ह असं काय काय बनवू शकता. तर आता आपण बघणार आहोत इफेक्ट्स. जसं इथे आपण हा एक शेप किंवा आपण हा एक शब्द बनवला, याचाच मी एक ग्रुप बनवतो. कंट्रोल जी करून मी ह्याचा एक ग्रुप बनवला. आता वरती इथे इफेक्ट्सचा टॅब आहे. इफेक्ट्समध्ये गेल्यावर स्टाईलाइजमध्ये जायचं आणि इथेच तुम्हाला मिळतील नॉर्मल जे फोटोशॉपमध्ये इफेक्ट्स असतात ते वाले इफेक्ट्स. इथे सगळेच फोटोशॉप सारखे इफेक्ट्स नाही आहेत, पण इथे बरेचसे इफेक्ट्स तुम्हाला सारखे मिळतील. जसं ड्रॉप शॅडो आहे, फेदर आहे, इनर ग्लो, आउटर ग्लो, तर हे सगळं मिळेल. यामध्ये ड्रॉप शॅडो जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला जसं फोटोशॉपमध्ये असतं तसंच ओपॅसिटीचा ऑप्शन आहे. एक्स ऑफसेट वाढवला तर हे एक्स डायरेक्शनला शॅडो तुमची सरकते. वाय डिरेक्शन, वाय जर वाढवलं तर वाय डिरेक्शनला शॅडो सरकते. ब्लर वाढवलं तर हे अजून पुसट होत जाईल. आणि ओपॅसिटी थोडी अजून कमी केली तर हे दिसायचं कमी होईल. आणि मी हे ओके केलं. तर अशा प्रकारे आपण ह्या सला किंवा साला शॅडो ॲड केली आहे. आता यालाच क्लिक करून स्टाईलाइजमध्ये जाऊन स्क्रिबलवरती गेलो मी आणि हे थोडंसं स्ट्रोक विड्थ आपण कमी करूया. आधीची खूप छान होती, स्ट्रोक विड्थ वाढवली. कर्विनेस म्हणजेच त्यातला जो कर्व आहे तो थोडा आपण कमी करूया. व्हेरिएशन्स वाढवूया आणि स्पेसिंग सुद्धा कदाचित नाही, ठीक आहे जेवढं आहे तेवढं ठीक आहे. आणि ओके केलं. तर आता हे असं वाटतंय पेन्सिलने स्क्रिबल करून काहीतरी ड्रॉ केलंय, पण तुम्हाला समजतंय या इलस्ट्रेटरमध्ये किती नवीन नवीन गोष्टी शक्य आहेत. तर याचा वापर करून टी शर्ट्सवरचे डिझाईन्स, प्रिंट, मॅगझिन्स, वेगवेगळी टायपोग्राफी हे सगळं तुम्ही करू शकता. तर आता इथे तुम्हाला मी फक्त ड्रॉप शॅडो आणि स्क्रिबल दाखवलं. स्टाईलाइजमध्ये जाऊन बाकीचे जे इफेक्ट्स आहेत ते सुद्धा तुम्ही ट्राय करा. किंवा खाली जाऊन पुन्हा एकदा स्टाईलाइज आहे, स्केचेस आहे, पिक्सलेट आहे, डिस्टॉर्ट आहे, हे सगळे इफेक्ट्स आहेत. हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. इथे वरती इथे लिहिलेलं आहे फोटोशॉप इफेक्ट्स, म्हणजे जे फोटोशॉपमध्ये इफेक्ट्स मिळतात तेच इफेक्ट तुम्हाला इथे सुद्धा मिळतील. जर आर्टिस्टिक्समध्ये जाऊन आर्टिस्टिक जर तुम्ही इथे आर्टिस्टिकवरती गेलात आणि नियॉन ग्लोवरती क्लिक केलं तर इथे तुम्हाला ग्लोसुद्धा मिळेल जे फोटोशॉपमध्ये असतं ते. तर इथे बरेचसे सारखे सुद्धा आहेत आणि नवीन नवीन इलस्ट्रेटरचे इफेक्टसुद्धा आहेत. तर हे नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की खूप वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील, शिकायला मिळतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो कॅलिग्राफी कशी करायची ब्लॉब टूल आणि नॉर्मल ब्रश टूलने. त्यानंतर आपण बघितलं विड्थ टूल. विड्थ टूलचा वापर करून आपण विड्थ कशी कमी जास्त करू शकतो आणि त्याचाच वापर करून आपण कॅलिग्राफी सुद्धा कशी करू शकतो किंवा वेगळ्या प्रकारची कॅलिग्राफी आपण कशी करू शकतो. आणि सगळ्यात शेवटी आपण बघितले इफेक्ट्स जे फोटोशॉपमध्ये सुद्धा आहेत आणि इलस्ट्रेटरचे वेगळे नवीन इफेक्ट सुद्धा आहेत. आणि असं शिकत शिकत आपण पाचवा भाग सुद्धा संपवलेला आहे. या पुढच्या भागात म्हणजेच सहाव्या भागात आपण बघणार आहोत ब्लीड. ब्लीड म्हणजे नक्की काय, रुलर्स कसे वापरायचे. त्यानंतर आपण बघणार आहोत इमेज ट्रेस कसं करायचं किंवा इमेज ट्रेसिंग काय असतं. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत एक फुल फ्लेज नवीन प्रोजेक्ट. म्हणजेच आत्तापर्यंत आपण जेवढं काही शिकलेलो आहोत ह्या पाचही भागांमध्ये त्याचा वापर करून आपण पूर्ण एक नवीन फ्रॉम स्क्रॅच प्रोजेक्ट करणार आहोत. आता उरलेत फक्त दोन भाग, ते म्हणजे सहावा आणि सातवा. सातव्या भागात तुमच्यासाठी काहीतरी खास असणारच आहे. तोपर्यंत आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा. जर बाकीचे व्हिडिओज बघितले नसतील तर यूट्यूबवरती जाऊन बाकी व्हिडिओज सुद्धा बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही काही खरंच काही शिकलेले असाल आणि जर तुमची इच्छा असेल तर खाली यूट्यूब थँक्सचं जे बटन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही चॅनलला मदत करू शकता. काही समजलं नसेल तर कमेंट करा, त्यांना मी नक्की उत्तरं देईन. त्याचबरोबर आपला व्हॉट्सअपचा चॅनल सुद्धा आपण चालू केलेला आहे, तर व्हॉट्सअपच्या चॅनलवरती सुद्धा जॉईन व्हा. आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, तिथे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करत राहा.